माझ्या चॅनलवर दिवाळीसाठी आपण बघतोय एकदम हटके पदार्थ। हे करायला अगदी 5 मिनिटं लागतात आणि हे पौष्टिक पण आहेत आणि तुम्ही बिनधास्त गिल्ट फ्री सगळा फराळ खाऊ शकता। चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपी बघूया। नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। एका कढईमध्ये काजू आणि बदामाचे तुकडे हे साधारण अर्धी वाटी आहेत, हे कोरडेच भाजून घ्यायचे। छान खरपूस भाजून झाले की एका मोठ्या भांड्यात काढून ठेवायचे। आता याच कढईमध्ये एक वाटी चुरमुरे छान कुरकुरीत भाजून घ्यायचे आणि ज्या भांड्यात काजू बदाम काढलेत त्याच भांड्यात हे काढून घ्यायचे। एक वाटी आपण दुधात घालून जे कॉर्नफ्लेक्स खातो साधेवाले प्लेनवाले ते घ्यायचे आणि ते पण छान खरपूस भाजायचे आणि भांड्यात काढून ठेवायचे। आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी गव्हाच्या लाह्या छान कुरकुरीत भाजून घ्यायच्यात आणि याच मोठ्या भांड्यात काढून ठेवायच्यात। आता एक वाटी मखाणे आपण भाजायचे, हे पण कुरकुरीत भाजून घ्या। हे असे चमच्यात काढून हाताने दाबून बघायचे, ते छान कुरकुरीत भाजले गेले पाहिजे। आता छान भाजले गेलेत मखाणे, हे पण आपण याच बोलमध्ये काढून ठेवूया। आता कढईमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल घालायचे। तेल तापलं की त्याच्यामध्ये 2 चमचे मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की 2 चमचे जिरे घालायचे। आता ह्याच्यामध्ये आपण एक छोटी वाटी भरून शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे घालायचे आणि छान खरपूस तळून घ्यायचे। आता एक छोटा चमचा हिंग घालायचा आहे, 1 चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा तिखट घालायचं आहे आणि 10 भरा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। आणि हे सगळे मसाले आणि कढीपत्ता छान तळून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये 2-3 लाल मिरच्यांचे तुकडे घालायचे, हे पण छान तळून घ्यायचे। लाल मिरच्या सगळ्यात शेवटी घालायच्या म्हणजे त्याचा रंग बदलत नाही। आणि आता ही फोडणी जरा गार झाली की आपण भाजून ठेवलेले जे काही जिन्नस आहेत त्याच्यावर ही फोडणी आपल्याला घालायची आहे आणि हा चिवडा छान मिक्स करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हा चिवडा छान मिक्स करून घ्यायचा आहे। बघा किती मस्त दिसतोय ना चिवडा, आणि हा करायला काहीच वेळ लागत नाही। सगळे जिन्नस वेगवेगळे भाजून घ्यायचं कारण म्हणजे त्यातलं एखादं जरी चांगलं भाजलं गेलं नाही तर तो चिवडा मऊ पडतो। तर हा डाएट चिवडा तुम्ही जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।